शक्ति दो, क्षमाशील पृथ्वी दो, हिमदूत अग्नि दो, मूर्तिमंत भक्ति दो, भव्य दिव्य शक्ति दो, क्षमाशील पृथ्वी दो, हिमदूत अग्नि दो। भाषाला काही दुसरा मुलगा मिळाला नाही? तेच ना। अहो मॅडमच्या आई बाबांनी त्या भाषाला घराबाहेर काढली। माय गॉड, काय सांगतोस काय? विक्रमचा राग करत होते मी, पण नियती नियती कदाचित माझ्यावर हसत होती। मलाही आठवते आपली रात्र, पहिली रात्र उंबरठ्यावरचं माप ओलांडून मी तुमच्या घरात आले, अगदी धडधडत्या छातीनं तुमच्या खोलीत शिरले, मनात हजार शंका भीती। तुम्ही खूप रागावलात माझ्यावर, ठीक आहे, तुम्ही रागवा हवं तर मला। ज्या रात्री स्त्री आपलं सर्वस्व आपल्या पतीला देते ना, ती रात्र तिच्या आयुष्यात मनात कोरलीच जाते, आणि मग त्या हळुवार स्मृतींच्या हिंदोळ्यावर ते आनंदात जगत राहते। आज माझ्या सुनेच्या आयुष्यात आली ती रात्र, मिळाला तिला तिचा जोडीदार। तेव्हा मला मिळालं तसं सुख, तसा संग, तशीच पतीची प्रेमळ साथ तिला लाभते। खरंच चेहरा मोहरा बदललाय बघा, भीती त्याच आहे, पण नव्या सुनीच्या सहवासाचा सुगंध दरवळतोय बघा। खरंच एक स्वप्न पूर्ण झालं ना, सून घरात आली। आपण भाषाला खूप प्रेम द्यायचं, अगदी मुलीसारखं सांभाळायचं, खूप माया लावायची। बाई तसं वचन दिलंय आपण, खूप खूप सुख द्यायचं सुनबाईला। घरची लक्ष्मी आहे ती। ती जेवढी सुखात राहील तेवढी भरभराट होत राहील घराची। भाषाच्या आईला भेटायला जायला हवं नाही? वरवर राग आला असं दाखवत असल्या तरी मनातून काळजी वाटणारच लेकीची। दोन चार दिवसात जाऊया त्यांच्याकडे आणि सांगूया त्यांना, अगदी पोटच्या पोरी सारखं आम्ही जपू भाषा। कारण आम्हाला तर आताच खरंच नातू रांगताना दिसते। एवढी घाई नको, थांबा, सगळं होणार, नातू येणार, घरात गोकुळ होणार, सगळं होणार। तुमचं डोळं का चमकायला लागलं? आनंद, खरंच आनंद होतोय, आज भरून पावले। देवा माझ्या संसारावर अशीच कृपा ठेव। आज मी सुखाच्या शिखरावर आहे। भाषा, आजपर्यंत मी देवाजवळ काहीही मागितलं नव्हतं, पहिल्यांदा तुला मागितलं आणि त्याने माझी प्रार्थना ऐकली। भाषा बोलायचं नसतं। काय बोलायचं नसत, ते फक्त
ते फक्त स्पर्शातून अनुभवायचं असतं. खरं आहे, शब्दांनी भावनेला कितीही सजवलं ना तरी समाधान काही होत नाही. म्हणूनच गप्प राहायचं असत. विक्रम खंडगळे बोलतोय. आपण भाषाचा नवरा बोलतोय. कोण आहे? माझ्या तावडीतून सोडवलं नसतोस भाषाला तर त्या रात्री बायको झाली असती की माझी. रूढींचे कुंपणा. विक्रम खंडगळे बोलतोय. आपण भाषाचा नवरा बोलतोय. कोण आहे? माझ्या तावडीतून सोडवलं नसतोस भाषाला तर त्या रात्री बायको झाली असती की माझी. कोण ठेव कुत्र्या? भाग्यवान आहेस बाबा. बर झालं त्या भाषाबर लग्न केलंस. अरे म्हणजे माझ काम हलक केलंस रे. आता तुम्हा दोघाला वेगवेगळ्या ठिकाणी शोधून मारायला नक. एकाच पत्त्यावर सापडशिला जिवंत आणि एकत्र जाशिला वरती वरती. एकत्र जाशिला वरती. फोनवर धमकी देणारे भ्याड असतात तानाजी. अरे हिंमत असेल तर समोर ये ना, नाहीतर सांग कुठे यायचंय. मी सोडणार नाही तुला जिवंत. हे बघ, मी जास्त वेळ संयम ठेवू शकणार नाही. बऱ्या बोलानी सांग भाषा कुठे आहे. अरे बाबा कुठली भाषा, मला कळायला पाहिजे का नाही भाषा. आता शेवटचं विचारतो. भाषा कुठे आहे? शेवटच सांगतो. कुठली भाषा? चार कानाखाली खाल्ल्याशिवाय तू सांगायचं नाही. टोपी पडली थांब घालतो. तुझी सवय जात नाही ना. अरे तसं काही नाही, तसं काही नाही विक्रम बाळा, तसं काही नाही. भाषा कुठे आहे? सांग ना, तर जीव घेईन मी तुझा. एक मिनिट, यानेच गेम केलाय सगळा. मूर्खांशी बोलण्यात एनर्जी वाया घालवायची नसते विक्रम. अगं पण हा तानाजी. बस आता यापुढे हा विषय नको, कधीच नको. या सगळ्यातून कशी सुटका करून घ्यावी तेच कळत नाही. फास अगदी गळ्यापर्यंत आवळला जातोय. कधीही प्राण जाईल.
बस बस झाली ही घुसमट, आता सहन होणार नाही। मी काय म्हणून सासूच्या हातातलं खेळणं बनून जगू? नाही नाही, मी असा शून्य होऊन जगणार नाही। बायकोला पण माझी किंमत नाही, मुली पण आता लहान राहिल्या नाहीत, किती ऐकून घेणार मी मुलींसमोर? त्या काय किंमत करतील माझी? असं लाजीरवाणं जगण्यापेक्षा संपून घ्यायला हवं हे आयुष्य। खरंच संपवावं। भाषा, ए भाषा। मम्मा झोपू दे ना गं। अगं भाषा चहा तरी घे। नको गं मम्मा, घेईन मी नंतर। भाषा, अगं भाषा। मम्मा नकोय मला। दुसरं काय करणार मी? नाही म्हणजे राणी साहेब फक्त शरीराने सासरी आहेत, मनाने अजून माहेरीच आहेत। नको ग मम्मा, नंतर घेते मम्मा, सारखं असंच चाललं होत। सॉरी। मला कळलंच नाही अरे। ए पण तू का चहा बनवून आणलास? जरा बायकोला खुश करावं म्हटलं। नाही म्हणजे तुला कळेल माझ्यातले काय चांगले गुण आहेत ते, आणि मी किती पाळीव प्राणी आहे तुझा हे तुला कळेल ग। पुरे। मला पाळीव प्राण्याची नाही, नवऱ्याची गरज आहे। तो तर मी आहेच तुझ्या दिमतीत राणी सरकार। विक्रम सोड, जवळ यायची एक संधी सोडू नको। कशी सोडणार? सांग ना कशी सोडणार? अगं इतक्या परिश्रमानंतर, इतक्या मेहनतीनंतर, अग्निपरीक्षा दिल्यानंतर तुम्ही मला प्राप्त झालात देवीजी, कशी संधी सोडणार मी? बरं ते जाऊ दे, हे घे चहा घे गरमागरम। अगं बघ तरी नवरा चहा करण्याच्या तरी लायकीचा आहे की नाही। रूढींचे कुंपणा, जवळ यायची एक संधी सोडू नकोस। कशी सोडणार? सांग ना कशी सोडणार? अगं इतक्या परिश्रमानंतर, इतक्या मेहनतीनंतर, अग्निपरीक्षा दिल्यानंतर तुम्ही मला प्राप्त झालात देवीजी, कशी संधी सोडणार मी? बरं ते जाऊ दे, हे घे चहा घे गरमागरम। अगं बघ तरी नवरा चहा करण्याच्या तरी लायकीचा आहे की नाही। ओके। अरे हा चहा तर अगदी चहा सारखाच झालाय। इतका इमोशनल का होतोयस? मी गंमत केली, खूप छान झालायचा। विक्रम, विक्रम। भाषा तुला एक विचारू? नाही म्हणजे अगदी स्पष्ट, काहीही आडपडदा न ठेवता सांगायचं। बाप रे, म्हणजे तू आता माझी परीक्षा घेणारच की काय? नाही ग, परीक्षा दिली आहे, रिझल्ट विचारणार आहे। भाषा, लग्न करून पश्चाताप करावा असं नाही ना वाटत तुला? म्हणजे तू खरंच खुश आहेस ना?
हो, खूप खुश आहे. ठीक आहे मग नवरा म्हणून मला किती मार्क्स? आउट ऑफ मार्क्स. घ्या, आज माझ्याच हातचा नाश्ता घ्या. का? गेली 28 वर्ष तुमच्याच हातचा नाश्ता घेतोय की? आज असं कसं बाई म्हणतय? नाही, काल भाषा बोलत होती की आई सकाळी उठून मीच नाश्ता करणार. अरे वा. पण मी काय तिला उठवलं नाही. म्हटलं कालचा सगळा दिवस धावपळीत गेला. काल त्यांची पहिली रात्र. म्हटलं कशाला, राहू दे. तेव्हा आज माझ्याच हातचा नाश्ता गोड मानून घ्या. उद्यापासून तुमची लाडकी सून देईल हा तुम्हाला नाश्ता. आम्हाला हा पण नाश्ता गोड वाटतो बर का? कार्बन नाही त्याच काय नाही, प्रश्न भावनांचे. आता बायकोच्या हातची गोडी येगळी, सुनेच्या हातची गोडी येगळी. ते मात्र खरंय. गार होते. तुम्ही नाही करणार नाश्ता? तुमचा उपास आहे. तुम्ही बायकांना देवाला अक्षरशः दावणीला बांधता. देवा मला अमुक दे, नाही देत मग मी सांच्याला जेवणार नाही. देवा मला तमुक दे, नाही देत मग मी मीठ खाणार नाही. हे बघा, तुम्ही ना हे असले उद्योग करता आणि आमच्या जीवाला घोर लावता. आता मला काही बोलू द्याल का की आपलीच तकडी सुरू ठेवता? अहो तसं काही नाही, भाषा आणि विक्रमसाठी मी जरा थांबते. मुलं उठली की करू आम्ही नाश्ता. का? आम्ही तुमच्यात येत नाही वाटत. का दोन गट करता? इश, मी कशाला गट पाडू? मी काय अशी आगलावी वाटले तुम्हाला? मजा गेली, मजा गेली. राग आला वय, राग आला वय. चुकलं आमचं. फार फरक पडत चालला तुमच्यामध्ये. वाईट का चांगला? चांगला. चांगला ना, मग घ्या बघू. घास घ्या 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 घ्या. आंगास. खरं सांगू कार बातमी? आता आम्हाला पण ना तरुण झाल्यासारखं वाटत. असं वाटत तुमच्या संगत टूर दर्या डोंगरात जाव. नदीच्या पाण्यात डुंबाव, रांचा मेवा खावा, डोंगर माथ्यावर बसून सूर्यास्त बघावा, शिकोटी जवळ बसून जेवण करावं. अहो खंडगळे, हे सगळं तुमच्या मुलांनी करायचं आता सुने बरोबर. त्यांचं वय आहे. खरंच की हो? सरणच गेला बघा. आपण असं करूया का, ते त्यांना ना ते हानीला मागून, नाही काय ते हानी मागून हानीला मून, काय काय म्हणतात ते हानी मून हो. तेच 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 त्यांना सांगूया. ते करायला जातो मी. चांगलं महिना दोन महिने पाठवून देऊ बाहेर जगापासून दूर. दोन महिने कशाला, वर्षभर राहू दे की वर्षभर. आणि नातू घेऊनच येऊ दे. आमचे टकूर येत झालं नाही बघा. म्हणजे आता वर्षभर दोघं आपल्याला दिसायचे नाहीत, पण दिसतील ना ते डायरेक्ट एकदम नातवा संग. सांगतो ते रामला. सांगतो काय, काहीतरीच काय, त्यांचं ते ठरवतील. पुरे घ्या, नाश्ता करा. आता सुनबाई आली घरा.
आता तू पण येणार. विक्रम, तुझ्याबद्दलच्या माझ्या तक्रारी कधीच संपल्या. असं नसतं तर आज आपण एकत्र नसतोच. विक्रम, प्रत्येक मुलगी ना आयुष्यात फक्त एकदाच आणि एकाच पुरुषावर प्रेम करते, आणि मग ते नातं निभावण्यासाठी ती तिच्या जीवाचं रान करते. मी खरंच त्या बाबतीत खूप सुखी आहे. मला अगदी हवा तसा नवरा, हवं तसं सासर मिळालं, अगदी माझ्या मनासारखं. विक्रम, अरे असा काय बघतोयस?